तर निश्चितच आपण आता पुढच्या सामन्याकडे जातोय, कारण आता सामना मैदानात रंगतोय तो केबीजी वीर मराठी वर्सेस एबीएम योद्धा. नुकतंच नाणेफेक जिंकून प्रथमता फिल्डिंगचा विचार केला तो केबीजी वीर मराठी संघाने. आणि तर सलामीचे दोन फलंदाज सज्ज होत आहेत ते मैदानातून. दैश आणि सलमान ही जोडी आता मैदानात सज्ज झालेली आहे पहिल्याच सुरुवात करण्यासाठी. आणि पहिल्या षटकाला सुरुवात आपण पाहणार ते गणेश सारखा एक दुरंदर गोलंदाज की ज्यांनी सुद्धा अनेक चांगली कामगिरी इथे केलेली या स्पर्धेतून. तर या दोन्ही संघांसाठी मात्र निश्चितच चांगली सुरुवात करावी लागेल. पाहतो इथे केबीजी संघ थोडस मात्र मागे राहिला या स्पर्धेतून. पाच सामने आतापर्यंत त्यांचे झाले तर दोन विजय मिळाल्यात, तीन पराभव आणि केवळ चार गुण आहेत त्यांच्या संघाचे. तर आता जर का क्रमांक त्यांचा पहिला तर सहाव्या क्रमांकावर त्यांचा संघ सध्या अच्छा स्थितीत आहे सध्या. आणि पाचव्या क्रमांकावर सध्या तो एव्हीएम योद्धा संघ, ज्यांनी सुद्धा आतापर्यंत सुरुवात मात्र होते पहिल्याच चेंडूला एक चांगली चेंडूनी सुरुवात केली गेली आणि पहिला चेंडू डॉट स्वरूपात. तर ईव्हीएम संघाच्या देखील आपण पाहिलं असेल तर पाच सामने झाले होताना तीन विजय दोन पराभव आणि एकत्रित सहा गुण अशी त्यांची कामगिरी या स्पर्धेतली. ती त्यांना सुद्धा काम हा सामना जिंकणं खूप महत्वाचं ठरणार आहे. तर या सामन्यातून तर षटकातला आपण पाहतोय पावले मधला दुसरं जो होता तिला ते गणेश आणि सामना करता येतात दयेश. यांचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता नक्की जर थोडू पुन्हा एकदा अखुट पैसे ठेवून टाकला गेला तर आपल्याला त्यांना पूर्णपणे चकवा देऊन सरळ येतो इष्टीपणे मागे निर्धास स्वरूपात एक चांगली गोलंदाजी. तर पुढच्या चेंडूला यायचं नक्कीच चांगल्यापैकी खेळला गेला तो मिड ऑफ रिझन मध्ये आणि त्यावर एक धाव सुरुवात करताना आपण पाहतोय पहिल्या खातं जे उघडलं गेलंय ते दयेशनी आपला वैयक्तिक आणि सांघिक विचारात घेतात तिसऱ्या चेंडूवर. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गणेशांची षटकामधून या पावलेच्या षटकामध्ये सुरुवात करताना. आजच्या दिवसातला आपण दुसरा सामना पाहतोय मैदानातून तो एव्हीएम ज्या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय ते केबीजी संघ नाणेफेक जिंकताना आणि षटकातून पुढचा चेंडू. मात्र इथे खरे खरे खेळायचा प्रयत्न आला तर कुठल्याही प्रकारचा फुटवार नव्हता आणि हीच कमतरता इथे दिसली गोलंदाजांची. गोलंदाजी टाकत असताना किंवा हा चेंडू टाकत असताना गोलंदाज मात्र ती कमतोला त्यांची बाजू आहे ती यासमुळे आहे आणि त्या चेंडू मात्र मिस करून जातोय तो सर एष्टीपणे वगैरे स्वरूपात. तर चार चेंडू संपल्यात षटकांमधून आणि हा पाचवा चेंडू फुलटॉस त्यावर मात्र चांगल्यापैकी शेतकरी पाहायला मिळते का बघूया. तर प्रियेश थोडस चुकी करतात चेंडू मागे गेल्यानंतर मात्र फिल्ड केला गेला तत्पूर्वीच इथे दोन धावा आणि या दोन धावांनी सलमान यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं तर संघाची धावसंख्या नेऊन पोहोचलेली होती तीन वर. अतिशय सकाळचं सत्र आहे थंड गार वारा वाहतोय थंडीचे दिवस असल्याकडे परिणाम खेळावर दिसतो आणि पुढच्या चेंडूला चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न तिकडे शकतो हवेमध्ये बघूया क्षेत्रक्षक पाडील मात्र चुकी करतायत पुन्हा एकदा तिथे क्षेत्रक्षक करताना आणि त्याचा फायदा घेताना दोन धावा फलंदाजी पूर्ण केल्यात. तर बघा चांगल्या क्षेत्रक्षकून अशा प्रकारच्या चुका आपण पाहतोय ते या लीगमध्ये होतात आणि तत्पूर्वीच मात्र त्या षटकाची समाप्ती झालेली. तर पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकामधून धावा फलकवल्या त्या एकत्रित पाच धावा बिनबाद पाच थ्री स्टार रायडर आणि एसपी संघाचे कॅप्टन आपण लक्षात घ्या लगेच आपण प्लेइंग लिस्ट ठेवायची तयार. पण यानंतर आपला सामना असणार आहे टॉससाठी कृपया तर निश्चितच दुसऱ्या षटकाला सुरुवात इकडे होतीये आणि दुसऱ्या षटकाची सज्ज होत आहे ते हितेश. हितेश सावंत आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होताना आपण पाहतोय. तर नवीन षटकाला सुरुवात दुसऱ्या षटकाला सुरुवात होती इकडे आपण पाहतो असाल ते अर्थात निकळे खानुली रोणी घडून सज्ज होतील एंडकडून गोल करण्यासाठी हितेश आणि षटकातला पहिला चेंडू खेळण्यासाठी मात्र तयार असतील दयेश. तर फलकार धावसंख्या आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये बिनबाद सुरुवात होताना पाच धावा
आणि षटकामधला आता पहिला चेंडू उलटा असतो थोडासा या विसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय तोपर्यंत एक धाव दिसतोय घेताना संघाची धाव सगळं संपवली ती सहावर तर आपण पाहत असाल केबीजी वीर मराठी संघ सदा पाटील देवानंद पाटील कल्पेजी पष्टे आणि संतोष पाटील यांचा आज संघ अगदी दोन हात करतोय तो ईव्हीएम योद्धा संघाच्या विरोधात आणि षटकातून पुढचा चेंडू या दिवसा हलक्या हाताने चेंडूला खेळला होता सलमान यांनी आणि सहजतेने इथं मात्र एक धाव पूर्ण करताना दुसऱ्या धावीचा विचार इथे क्षेत्रक्षक करतायत तोपर्यंत मात्र करत होते ते फलंदाज आणि माघारी परतवला त्याची कल्पना आली की आपण इथे बाद होऊ शकतो आज धोकं त्यांनी लक्षात घेऊन पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले एक धावीवर आपण पाहतो दहा सुद्धा पुढे सरकली फलकावर आतापर्यंत तीस सात अंकावर बिनबाद सात धाबा अगदी सावध सुरुवात आपण पाहतोय ईव्हीएम योद्धा संघाची त्यांच्या थोडीशी धावपेच वेगळे असतील की ह्या सामना जिंकायचं होता त्याची धावपेच आणि वेगळं ठरलं एक ओपनिंग जोडी थोडीशी वेगळी बदलली गेली आणि पुढचा चेंडू यायचा क्रॅकिंग फटका पाहिला होतो दोनशे मधून चेंडूला गॅप केला गेला आणि चेंडू बहुधा सीमा पार होतो तो चौकारासाठी चार धावांसाठी तर या क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र अशा प्रकारचे जी संधी मिळते ती अशा प्रकारची गॅप शोधत फटकी मारणं खूप गरजेचं असं आणि अशा प्रकारचा मात्र दर्शन एक चांगला प्रयत्न केला आणि त्याचा यशस्वी देखील करून दाखवला कारण चेंडू सीमा पार झाला तो चौकारसाठी आणि या चौकारापर्यंत धावसंख्या धावपोले फलकावरती अकरा धावा बिनबाद अकरा धावा जयेश आणि सलमान ही जोडी आपण पाहतो मैदानात खेळत असताना धावाला एक चांगला आकार देत आहे चांगल्यापैकी धावा पुढे देत आहेत संघासाठी ईव्हीएम योद्धा संघासाठी आणि पुढच्या चेंडू पुन्हा एकदा पेपर होताना चेंडू फटकला गेला पुढे सुरक्षित क्षण पाहायला मिळालं आणि त्याच्यावर चेंडूची फेक येताना फलंदाज दोन धावा अगदी सहज घेत आहेत तर दोन धावांनी संघाची धाव सुरू दाखवली तेरावर बिनबाद तेरा धावा सुरुवातीला आपण जरी हळूहळू चेंडूवर आपण पाहत असताना धावा घेत असतील प्रत्येकाचा प्रयत्न हा वेगळा आहे कारण इथे आपण पहिल्या दोन षटकामध्ये चांगला खेळ करावा आणि त्यानंतर फटकेबाजी करावी असा विचार मनात असेल तो दोन्ही फलांच्या आणि हाच उद्देश ठेवून मात्र धावा येत आहेत फंकावर चांगली सुरुवात केली गेली ईव्हीएम युद्ध संघासाठी कारण सात षटकाचे आपण सामने खेळतोय त्यात मात्र धावा पुढे वाढू शकता आपण यावेळी रिव्हर्स एक करण्याचा अटेम्प्ट झाला होता मात्र दरम्यान चेंडू बॅटवर निसा आला नाही तरी देखील एक धाव जी मिळतीय आणि या एकेरी धावीने संघाची धावसंख्या धावपवली फलकावर आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा तर सध्या हितेश यांची गोलंदाजी पण पाहतोय या षटकामधून आतापर्यंत पाच धाव झाले आहेत आणि षटकातून अंतिम चेंडू सामना कर दिला सलमान यायचा कारण फटका पाहायला मिळतो तिकडे क्षेत्रशा जोर मारण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे चेंडू डीपला थांबलो होता अगदी गुंतपूर असलेले क्षेत्रशा आपण पाहतो तिकडे चेंडूला फील्ड करतायत आणि फेक केली तोपर्यंत अजय जाधव सारखे क्षेत्रशा ज्याने चेंडू फील्ड केला आणि फेक केली तोपर्यंत फलंदाजाने सहजतेने इथे दोन धाबा घेतल्यात आणि षटक क्रमांक दोनची समाप्ती आपण पाहतोय ती झालेली तर दोन षटकाच्या खेळानंतर फलकावर धावा लागला त्या 16 धावा 8 चकतीने निश्चितच बऱ्यापैकी स्कोर पुढे जातोय पहिल्या दोन षटकाचा खेळ संपताना तर दोन षटक जे आपण पाहिले असतील पहिल्या षटकामध्ये गणेश यांनी सुरुवात चांगली गोलंदाजी केली होती केवळ 5 धावा दिल्या परंतु या षटकात आल्या त्या 11 धावा हितेश यांच्या षटकामधून अशा प्रकारे मात्र दोन षटकाचा खेळ संपला गेला आहे तर अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय आज या स्पर्धेचा पाचवा दिवस दुसरं पर्व पाहत असेल आपण की मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा खूप चांगल्यापैकी होती परंतु यंदा या स्पर्धेची बरीचशी वैशिष्ट्य आपण पाहतोय की चांगलं असं मैदान त्याच्यावर चांगल्यापैकी पॅडिंग उभं केलं गेलं आहे आणि विशेषतः यंदा आपण पाहत असाल ते सावली क्रिशच्या माध्यमातून हरीश पालवी यांच्या माध्यमातून पण आपण हे थेट प्रक्षेपण करतोय अगदी विविध देशांमध्ये 185 देशांमध्ये अनेक चाहत्यांचे या क्रिकेटचा आनंद घेत असतील या लीगचा आनंद घेत असतील कारण खूप मोठी स्पर्धा आपण पाहत असाल आणि विभागामध्ये भरवली गेली आहे आणि अनेक आपले जे पडद्या आड असलेले खेळाडू आपले आज खरं तर पडद्यावर झळकत आहेत कारण जगातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत पाहत असाल की बरेचसे प्रेक्षकांना आज हे खेळाडू पाहायला मिळतात या परिसरामध्ये किती जे टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांची आपण आज बोलणी पाहिली असतील या स्पर्धेत तर अशा खेळाडूंना नक्कीच प्लॅटफॉर्म मिळतोय या स्पर्धेद्वारे तर त्याबद्दल नक्कीच कौतुक करावं गेलं आयोजकांचं त्यांनी हा प्रयत्न केला आहे की आपल्या खेळाडू पुढे नेण्याचा आणि हा पुढचा चेडू अगदी नवीन क्षेत्र सुरू होताना पहिला चेडूवर आपण हलक्या पुश केलं होतं त्या चांगलं होतं तो शॉर्ट मिड विकेटला आणि त्या दरम्यान मात्र एक धाव तर एक देव घेऊन आता मात्र दरेश आपल्या स्ट्राईक घेतात सलमान यांना त्याचा तुम्ही फटकेबाजी करायला हरकत नाही कारण पाहतोय दोन षटक संपली गेली तिसऱ्या षटकात सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर एक धाव आणि धावसंख्या संपवली ती 17 तर बिनबाद 17 धाबा
आणि या षटकातून सागरेंचा दुसरा चेंडू समीर यांचा, समीरचा हा दुसरा चेंडू यश सलमान मात्र पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुलदीपच्या बॅटवर आला तरी देखील मात्र एक धावाली तर या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचतोय 18 तीन बाद 18 धावा. सलामीची जोडी मात्र आता नक्कीच चांगला स्थिरावले मैदानातून आता फटकेबाजी करणं जरुरीचं असेल, धावा वाढवणे जरुरी असेल. पहिलं सकत जरी 17 असलं तर 17 आता 50+ धावा होणं जरुरीचं असेल आणि हा प्रयत्न सध्या होतोय तो या दोन फलंदाजांचा. परंतु एक चांगली गोळी आपण पाहतोय ती समीरची धावक्रमाला फलंदा नक्की जर झोकून जातोय तो लगातार मात्र प्रेशरमध्ये आणता येतात तो फलंदा फटकी मारण्या पोचून वंचित करण्याचा प्रयत्न होतोय. लगातार सुंदर गोलजी तर बिनबाद निश्चित धावा थांबल्या गेल्यात पंकावर त्या 18 धावा. तर केबीजी सगळं हात परत नाही की इथे पण याच दोन फलंदाज थांबून खेळून द्यायचं की जेणेकरून फटके मोठे मारणं थोडस अशक्य झालेला. पण दोन्ही फलंदाज तसा प्रयत्न करत नाही फटके मोठे मारण्याचा आणि शेवटच्या दुसरी देखील धाव घेतली होती. लगेचच दोन धाव पुढे केले गेल्यात तर तिकडे मात्र हे बी मी योद्धा संघ प्रयत्न करत असेल की कधी कधी क्रिकेट जाते इथे आणि आमच्या फलंदाला जायला मिळतं मैदानातून. परंतु हा प्रयत्न मात्र अगदी यशस्वी म्हणेन मी केबीजी संघाचा की सध्या धावा पुढे जात आहेत फलकावर 20 धावा. तर षटकातून 4 चेंडू संपल्यात आतापर्यंत. तर समीर षटकामधून पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा सुरेश चेंडू यायचं फलंदाज नक्कीच इथे बाद होतील. परंतु बाद काय केलं नाही बघा यशस्वी सिंधूने बाद केलं नाही त्यांना कल्पना आली की हे दोन फलंदाज पण खेळवायचं आणि त्यामुळे त्यांना बाद करू दिलं नाही. तर एक रणनीती म्हणायला गेली का छुप ही लढाई म्हणायला गेली सगळ्यासाठी यांनी मी कावा आखला जातोय. जसं आपण पाहत असाल शिवाजी महाराज अशा प्रकारचे गणिमी कामाने सामने आपले बरेच लढाई जिंकायचे अशा प्रकारचा गणिमी कामा सध्या आपण पाहतो केबीजी संघाकडून होतोय. त्यानं समोरचे आपण पाहतोय दोन फलंदाज तर या षटकामधला आता अंतिम चेंडू आणि इथे पुढे मानलं पडता यावेळी त्याच्या बाजूने तिथे क्षेत्र चेंडू अडत आहे तुम्ही इथेपर्यंत दोन धाव अगदी शोध करून घेताना. फलंदाज राईट ओव्हर द विकेट फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर धन्यवाद आपण पाहतो ड्रिंक्स वेळ संपली गेली आणि आतापर्यंत पाहिलं असेल तर 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एबीएम योद्धा संघाची धावसंख्या संपवली फलकावर बिनबाद 22 धावा. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे मात्र बॅटिंग पावले घेतला असतो चौथ्या षटकामध्ये.
तर नवीन षटकाला सुरुवात करत आहेत प्रियेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर असतील तर वीर मराठी केबीजी संघाचे नक्कीच प्रयत्न वेगळे असतील या सामन्यातून हे दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय चांगला खेळ दाखवत आहेत या फलंदाजा निश्चितच रोखून ठेवलं गेलंय आणि षटकातून आता सुरुवात होताना चौथ्या षटकाला सुरुवात पहिला चेंडू तर बघूया बॅटिंग बॉलचा फायदा किती फलंदाज कशा प्रकारे घेत आहेत सलमान आणि अर्थातच जयेश आणि पहिला चेंडूला मात्र फुल केला गेला चेंडू तीन पार होतो का बघायचा या दरम्यान चेंडू सरळ निघतो तो सुरेखा चौकाचा असल्याने बरोबर आणि चार धावा तर या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या जाऊन बोलले फलकावरती 26 धावा 26 विदाउट लॉस बिनबाद 26 षटकातून प्रियेश दुसरं चेंडू मात्र सुरेख चेंडू व्हायला लागला चप्पा चेंडू थोडीसं स्विंग घेतलं तो चेंडू थोडंसं उसळी घेऊन निघाला तो इष्टीपणे मागे निर्धव स्वरूपात सांगता होताना एक चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते लगेचच पुढच्या चेंडूवर पण प्रियेश पाटील त्यांच्याकडे खूप मोठी कला आहे चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळण्याची प्रत्येक चेंडू अगदी विविधतेने टाकण्याची करामती करत असतात आणि पुढचा फुल टॉस चेंडू यायचा मारला गेला आणि त्यावर फलंदाजाचा प्रश्न होतो लगेच दोन धावा घेतला गेला आणि तिसरी धाव येते फलंदाज त्यानं मात्र बाद केलं नाही बघाल संधी असताना देखील बाद केलं गेलंय आणि क्या हो रहा असा प्रश्न निर्माण झाला संघासाठी कारण चांगलं संधी गमावली जात आहे आणि मात्र या दोन धावांनी संघर्ष अशी धाव सगळं जाऊन पोहोचले पंचवते 28 तर निश्चितच हे गेम प्लॅन आपला पाहतोय मैदानात गनिमी कावा रचला जातोय आणि पुढचा देखील सुरेख चेंडू लगातार मात्र चेंडू गोळी पाहायला मिळते की प्रियेश पाडे यांची तर पहिले चेंडू चौकर म्हणल्यानंतर थोडीशी चांगली गोळी लगेचच चार चेंडूवर चांगल्यापैकी चेंडू हाताळताना समाप्त झाले तर पहिले चार चेंडू ते यशकतून आणि अतिशय सुंदर गोलजी तर धाव संख्या थांबली गेली आतापर्यंत फलकावर 28 तर चांगली फलंदाजी असताना मात्र आपण बघतोय अगदी मागे मात्र सचिन पष्टे त्याचबरोबर स्वतः अविनाश पष्टे कपिल मुखर्जी असे चांगले खेळाडू त्यांच्या संघामध्ये असताना मात्र बॅटिंग खूप मजबूत असताना इथे मात्र सुरुवात आपण थोडीशी सावध झालेली त्यावर फलंदाज मात्र इथे अखेर बाद केलं गेलं धावची स्वरूपात आणि पहिली धाव जी फलका लागल्यानंतर आपण बघतोय पहिला फलंदाज सुद्धा पास झालाय धन्यवाद तर एकंदरीत धाव संख्या आपण पाहतो फलगाव लागली की 29 धावा 29 आणि नुकतंच पहिला फलंदाज धावची स्वरूपात बाद झाले जयेश तिथे जागा घेतात मैदानात सचिन पष्टे त्यातून पुढचा चेंडू सुरेख चेंडू मारला पुन्हा एकदा अगदी कटर चेंडू मारला गेला थोडीसर निघतो इष्टीपणे मागे समाप्ती मात्र होते चौथ्या षटकाची आणि चार षटकाच्या खेळात समाप्तीनंतर ईव्हीएम योद्धा संघाची धावसंख जाऊन बोलली की 1 बाद 29
आता अजूनही दोन षटकाचे बाकी आहे. सचिन पस्तीसचा फलंदाजाचा मैदानानंतर बघूया फटी फटकीबाजी होती काही तर मैदानातून. आता आवश्यकता असेल संघाला धावा वाढवण्याच्या दृष्टीने, कारण पहिल्या चार षटकात केवळ धावा आल्या त्या 29 धावा एक गडी बाद. आणि षटकाला नवीन सुरुवात करतायत की गणेश पहिला चेंडू जो वेगवान चेंडू असा होता, फलंदाज मात्र मोठा पटवण्याच्या प्रयत्नात होती चेंडू, परंतु तो चेंडू बॅटमधून निसटतो सर्व एसटीमध्ये मागे. आणि एक चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते या पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ती गणेश यांची. तर धावाता करावे लागणार संघासाठी, कारण खूप लक्ष जे छोटं वाटतंय सध्याच्या परिस्थितीत हे लक्ष पुढे नेणं गरजेचं असेल. धावा वाढवावे लागतील, धावा फलकावर लावाव्या लागतील. आणि ते मात्र बॅटची कडा घेऊन चुडू दिसतो पाण्यामागे. बघूया चुडूचा 5 लाख तर होतोय, परंतु चुडू थांबवणं होतं कसं शक्य. आणि चुडू सीमा पार होते, कारण चुडू वेगवान टाकला गेला होता. आणि बॅटची कडा घेऊन सीमा पार होते, तर सचिनने खातं उघडले चौकाराने. धन्यवाद. तर या चौकारने संघाची धावसंख्या लांबवली 33 वर 33, 1 बाद 33 धावा. गणेश षटकांमधून दुसरा चेंडू, यावेळेस चांगला फटका अगदी खाली क्षेत्रामध्ये चेंडू, नो मॅच नाही चेंडू पण चांगला मारला गेला. एक विष पण मिळाला लागेल सुरेश क्षेत्रशन करताना. तिथे मात्र इथे बाद होत आहेत फलंदाज धावची स्वरूपात ते सलमान. आणि संघाचा दुसरा गडी बाजीत होतोय, 2 बाद 34 धावा. निश्चितच धाव घेण्यामध्ये थोडस कसूर दिसली इथे फलंदाजांची, कारण दुसऱ्या धावीचा विचार चालला होता आणि अशा वेळेस सलमान आपल्या क्रीजमध्ये पोहोचू शकले होते. आणि तेव्हा त्यांना धावच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय, तर त्यांची आता जागा घेतील ते विनोद पाटील. येतात नवीन फलंदाज आपण बघतो, दोन्ही नवीन फलंदाज असतील सचिन आणि विनोद. ती जोडी मैदानामध्ये सध्याच्या खेळते. आणि सचिन आणि विनोद म्हटलं की विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर ही खरंच एक बालपणाची जोडी आपण पाहिला असेल, अनेक वर्ष किती दिवस संपत राहिली. तर या दरम्यान मात्र एक डॉट चेंडू आपण पाहतोय समाप्त होताना, चांगला देखील मारा पाहायला मिळतोय तो गणेश यांचा. तर चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय ह्यांच्या प्रभावी अशी गोलंदाजी. पण एकदा सामना करतील ते सचिन पस्टे, त्यांनी एक चौकार मारलाय, त्यानंतर एक धाव घेतली, अशा प्रकारे 5 धावर खेळत आहेत ते मैदानातून. आणि सामना करतील पुढच्या चेंडूचा, यायचा चेंडू सुरायला लागला, मारलेला फटका तिकडे क्षेत्र सुरक्षित असे पाहायला मिळतं लगेचच. त्यावर इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा होऊन हा ना होणं अशा परिस्थितीत मात्र खाली नव्हतं. आणि त्यामध्ये फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाले ते विनोद. तर आता पाहूया मात्र निश्चितच नवीन फलंदाज पाहतो आपण स्वप्नील मोकाशी, जे सध्या अतिशय चांगल्यापैकी फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी उपयोग करून केला पाहिजे, चांगल्यापैकी बॅटिंग करणं जरूर असेल. तर या षटकामधला आता आपण पाहतोय पुढचा चेंडू तो गणेशांचा, सामना करतील ते आलेले फलंदाज स्वप्नील. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर निश्चितच 3 फलंदाज बाद झाले आहेत, 3 गडी बाद धावा लागल्या आहेत फलकावर 35-35. आणि या षटकामधून आता पुढचा चेंडू, आलेल्या सुरुवात करताना प्रथम पाहतोय सुद्धा गोलंदाजून चेंडू थांबवलाय, परंतु पेस्ट मात्र करू शकले होते. आणि याचाच फायदा घेताना एक धाव सहजतेने पूर्ण केली गेली ती या षटकातून. तर या एकेरी धावेने धाव संख्या धावपली होती 36 वर 36. इथे मात्र षटक क्रमांक पाहतो पण पाचव संपलं.
अंतिम षटकासाठी मात्र सज्ज होत आहेत प्रियेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर अंतिम षटक घेऊन येतील. कारण आता आपण पाहिलं असेल की गणेश यांनी दोन षटक पूर्ण केलेत. प्रियेश यांचं मात्र हे दुसरं षटक असेल आणि सांघिक देखील विचारात घेतलं तर अंतिम षटक जे आता सुरू होते मैदानातून त्याला सामना करतील ते स्वप्नील मोकाशी. अंतिम षटकामध्ये स्लॉगरमध्ये अनामणीच्या षटकामध्ये किती धावा येतात फलकावर धावा संघासाठी. आपल्या संघासाठी मात्र धावा आता करावी लागतील, फटके मारावे लागतील. ते 36 धावपूर करून आले पहिल्या 5 षटकामधून ज्यापर्यंत खेळ संपला गेला आहे आणि 3 बाद 36 अशी मजल गेली संघाची. त्यामुळे सध्या 50+ धावाकडे जोरीचं असणार आहे संघाकडून. अशा वीस सुरुवात होते अंतिम षटकाला पहिला चेंडू. पहिला चेंडू बघा कटर कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. लगेच पहिला चेंडू अगदी उठून टाकला होता उचलवी दिली होती चेंडूला. गुडले तोरून चेंडू हाताळताना मात्र पुरे सुरुवात करतायत प्रियेश. थोडंसं दबाव ठेवण्याचा प्रयत्न होतो फलंदाजावर आणि अशा प्रकारची चेंडू नशी फलंदाजांना खेळणं थोडंसं कधी कधी कठीण बनतं. तशा प्रकारे हा चेंडू संपला गेला आहे सुरुवात होताना या षटकातून. आणि त्या षटकातून पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगल्यापैकी दिदीशीर गुरु जोडला पटकवर गेला. शेतोषक सुरेख चुडू अडवत आहेत डी पुरून बॅकवर्ड पॉईंटला पण पाहतो. शेतोषक तैनात केले गेले त्यांनी चांगला चुडू अडवला आहे आणि त्यावर फक्त एकच धाव आली. जिथे चौकार झाला पाहिजे तिथे मात्र एक धाव आली तर सुंदर शेतोषण त्यामुळेच म्हणावं लागेल. आणि या एकेरी धावांनी संघ जाऊन पोहोचल्या फलकावर 37 धावा 37. अजूनही 4 चेंडू जागे बाकी आहे. बघूया सचिन पष्टे जे तिकडे थोडेसे स्थिरवलेत. एक चौकार तरी मगाशी मारला होता त्यानंतर पण पाहतो थोडेसे शांत झालेत. परत आता मात्र शांत राहून चालल्यानंतर फटकेबाजी करावं लागेल. ते उर्वरित आता 4 चेंडूवर आणि संघासाठी धावा जोडणं खूप महत्वाचं असेल. शक्यतोनं पुढचा चेंडू यास पुन्हा सुरेख चेंडू हाताळा गेला. दरम्यान तो चेंडू तर कांतासाठी निघतो पाठीमागे आणि बहुधा चेंडू सीमा मारतोय चौकारासाठी जातोय. बघा चेस खूप मोठी चुकी तिथे केली. तर या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन बोलले फलकावर. आतापर्यंत 42 आणि पुढचा चेंडू यावेळेस फटवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडू मधून बॅटमधून निसटतोय. तर प्रियेश यांची खास क्वालिटी आपण पाहतोय, एक चांगली गुणवत्ता पाहतोय. चांगला खेळ दाखवताना प्रत्येक चेंडू अगदी निरखून पडकून टाकतायत. प्रत्येक चेंडू वेगळा टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि खरोखरच एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली या षटकामधून. आतापर्यंत 4 चेंडूवर यायचा चांगला फटका. नक्की चेंडू आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर निघतोय आणि याच्या या सामन्यातला म्हणता येईल तो पहिला एक मोठा फटका पाहिला पाहिला षटकाराच्या रूपाने. धन्यवाद. तर अंतिम चेंडू तशी लग राहतोय. संघाची धावसंख्या संपली 47 आणि हा देखील चांगला फटका होता. तिकडे शेतोषक यावेळी सतर्क होते. चेंडू चांगल्यापैकी फील्ड केला गेला आणि चेक करता तो पण इथे धाव पाच होण्याची शक्यता होती. परंतु आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले चेंडू व्यवस्थित तिथे पकडता आला होता अशी त्यांना. त्यापासून 2 धावा अगदी सहजतेने गेल्या आणि धावसंख्या संपवली ती 49. तर इथे 6 षटकाचा खेळ संपला गेला आहे आणि आपली इनिंग संपताना आपण पाहतो 49 धावाच्या फलकाला बऱ्यापैकी स्कोर म्हणावा लागेल जो झाला अंतिम षटकामधून. कारण एक चौकाराला एक षटकाराला आणि सचिन पष्टे एक चांगली खेळी दाखवली की या सामन्यातून अंतिम षटकामध्ये. त्यामध्ये एक सन्मानजनक धावसंख्या दाखवली होती 49. आता 50 धावा करायचे बरोबर सामना जिंकण्यासाठी ते KPG वीर मराठी संघाला.
वरती आहे ते आपण पाहतोय. केबीजी वीर मराठी संघाकडून की ज्या संघाचे आपण पॅकर्स पाहत असाल, सदा पाटील, देवानंद पाटील, कल्पेश पष्टे आणि संतोष पाटील यांचा हा जो संघ अगदी या स्पर्धेतून त्यांची कामगिरी देखील तितकीशी उठावदार झाली आतापर्यंत पाहिलं. पण तर 5 सामने झाले, तर 2 विजय आणि 3 पराभव ही त्यांची कामगिरी या स्पर्धेतली. तर कृपया आपण लगेचच सुरुवात करायची सामन्यातून. तर अभ्यामाला जर नक्कीच जोडले गेले तिथे भगवान पष्टे सर अतिशय चांगल्यापैकी पण त्यांची असं काउंटिंग पाहतो इथे सामन्यातून जे वर्णन केलं आहे त्या आमच्या त्यांच्या माध्यमातून एक चांगल्यापैकी स्कोरिंग करताना, तर त्याचं देखील मनपूर्वक इथे धन्यवाद. तर आपण जाऊया थेट आता मैदानात, कारण सामन्याला सुरुवात होते, इनिंगला सुरुवात म्हणा गेलं गेल. एकत्रित 50 धावांचं टार्गेट घेऊन आता सलामीची जोडी मैदानातमध्ये, ते अच्युत पाटील आणि समीर पाटील अशी जोडी त्याची मैदानात सज्ज होती आहे. तर पाहूया कशी सुरुवात होती इथे. मात्र सुरुवात करतानासाठी त्याचं विष्णू खुताळे सर काही का अतिशय एका डावऱ्या हाताचा गोलंदाज ज्यांनी देखील प्रभावित केले प्रत्येक सामन्यामधून चांगली गोळी करताना. आणि पुन्हा एकदा सज्ज झालेत आपल्या या एबीएफबी युद्धसंघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर बॅटिंग पावला सुरुवात होती पहिला चेंडू कंपल्सरी पावले म्हणता येईल, कारण बॅटिंग पावल्यानंतर असेल. सध्या मात्र आपण हे षटक सुरुवात पाहतोय आणि पहिल्याच पाय स्वरूपात पहिली धावपळ येते आहे. तर मला पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आपण चांगली पंचगिरीची सुद्धा पाहत असाल. गणेशपुरीवर आपले जे पंच आले आहेत या स्पर्धेसाठी ते 3 पंच लाभले आहेत आणि खरोखर चांगलं त्यांची पंचगिरी राहिली या स्पर्धेतून. ते राजेश शीर, पप्पू, त्याचसोबत आपण पाहतोय मनोज जाधव आणि त्याच्यानंतर आपण पाहत असाल अशोक जाधव. हे 2 पंच सध्या या कामगिरी करतात या सामन्यातून. त्यांच्याबरोबर आपण पाहत असाल पांडुरंग मोर असे हे 3 पंच या स्पर्धेसाठी लाभले आहेत. तर त्यांची देखील पंचगिरी खूप चांगली राहिलेली आणि या षटकातून आता पुढचा चेंडू यायचा लास्ट मोमेंटला चेंडू कट करण्याचा प्रयत्न थर्ड डेला आणि ते मात्र फलंदाज धावण्याच्या नादामध्ये आपली जमते क्रीजमध्ये पोहोचले आहेत. अन्यथा नक्कीच इथे बाद झाले असते. तर तीच संधी गमावली गेली, कारण क्षेत्रशाने चुकीने जो पिक केली होती आणि त्या दरम्यान मात्र लगेचच एक डॉट चेंडू संपला गेला. तर बघा क्रिकेटमध्ये अशा प्रकारची आपण नेहमीच घटना पाहत असतो. फिल्डर कोणी कधीकधी चुकवतात, कधीकधी बॅट्समन कोणी चुकवतात, त्या चुकांना नक्की सावरल्या पाहिजेत, साधल्या पाहिजेत. अशा वीस पहिले 2 चेंडू अगदी खूप चांगले हाताळले गेले आहेत दुसऱ्यांनी आणि या षटकातला आता 3 चेंडू. तर 50 धावांचं टार्गेट आपण पाहतो सामन्यामधून 36 चेंडूवर करायचे आहेत. ते इथे मात्र केबीजी वीर मराठी संघाला आणि पुढचा चेंडू अगदी हळूहळू चेंडू हाताळला गेला. तर टप्पा देखील व्यवस्थित ठेवला गेला आहे. तो विष्णूने अगदी चांगली गोलंदाजी करतायत ते पहिल्याच षटकामधून. तर धावसंख्य कमी आहे असं पाहून त्यांचा नक्कीच विचार असेल की आपण एक चांगली गोळी करावी आहे त्यामधून आणि इथल्या पर्यंत बात करण्याचा प्रयत्न करावा. हा प्रयत्न त्यांचा नक्की चाललेला आतापर्यंत. तर षटकातून 4 चेंडू सामना करतील त्या डावखात्या फलंदाज समीर सज्ज होत आहेत. आणि याचा पुन्हा चेंडू अगदी आता चांगल्यापैकी तिथे विनोद चेंडू आढळतो तोपर्यंत सहजतेने एक धाव. तर अशा प्रकारचे स्लोअर चेंडू खेळणं थोडंसं मुश्किल असतं फलंदाजाला आणि कारण चेंडू पाहून खेळावा लागतो. अशा वेळीचा अगदी हलक्या त्यांच्याकडे खेळा होता आणि लगेचच एक धाव पूर्ण करताना समीर यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं आहे. तर संघाची धावसंख्या धावपली ती 2 वार. तर षटकातून 5 चेंडू यायचं खोलवर टप्प्याचा चेंडूला पाया फटकवलं गेले आणि तिथे शेतो शका गेटी करून चेंडू सांगत आहे चांगल्या तिथे खेळ केला जातोय. तोपर्यंत सहजतेने 2 धावा. तर एक सध्या आपण पाहतो भर पडते सगळ्या सुरुवात जी पाहिली होती ईव्हीएमचा युद्धसंघाची ती देखील अशा प्रकारची सावध सुरुवात होती. सुरुवातीला त्यानंतर मात्र आक्रमण केलं गेलं. तर हाच प्रयत्न असणारी इथे मात्र अच्युत आणि समीर यांचा, कारण अच्युत पहिल्या सर कालच्या एका सामन्यामधून जबरदस्त खेळ करून गेले होते. तर आज जर त्यांची जबाबदारी पुन्हा एकदा ओळखून खेळावा लागेल आणि षटकातला आता पुढचा चेंडू यायचा. पुन्हा एकदा दबाव मात्र नक्कीच दबाव पाहायला मिळतोय प्रेक्षक जे पाहतात या सामन्याचा आनंद घेताना. एक चांगली गोलंदाजी संपली इथे नुकतीच पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला तो विष्णूंचा.
धावत तर या चौकाराने संघाची धावसंख्या दंपवली. फलकावर आता 9 धावा 9 नो लॉस बिनबाद 9 धाव फलका लागल्यात आणि षटकातून आता सचिनचा 30 चेंडू पुणेला समोर असतील ते अचित पाटे येईल. यास रिव्हर्स करण्याचा अटेम्प्ट केला प्रयत्न केला होता मात्र चेडू अगदी हवा चेडू हाताळा गेला होता. तर सचिन देखील आपले बुद्धिमत्तेचा वापर करत आहेत, चांगल्यापैकी माइंडचा गेमचा वापर करत आहेत आणि चांगली गोलंदाजी होती षटकामधून आतापर्यंत 3 चेंडूवर. परंतु धावसंख्येने शिरच 9 पर्यंत जाऊन पोहोचले आतापर्यंत करायचे त्या 50 धावा त्याचा पाठला करताना सुरुवात झालेली केबीजी वीर मराठी संघाच्या या 2 जोडीची ओपनिंग फलंदाजांची. तर सध्या आपण पाहतोय बॅटिंग स्टॅन्सवर येतं ओपनिंग फलंदाज अच्युत जे सामना करतील चौथ्या चेंडूचा. यास खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पुन्हा समोरच्या बाजूने खेळा गेला तो कवर आणि त्या दरम्यान 2 धावा फलंदाज सहजतेने घेत आहेत. चेंडूच्या फील्ड थोडीशी उशिरे होते ती इथे स्वप्न यांची आणि तोपर्यंत सहजतेने त्याचा फायदा घेताना 2 धावा पूर्ण केल्यात. तर या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचल्या फलकावर 11 धावावर. बिनबाद 11 धावा. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू बॅटिंग पावलं आपण पाहतोय. पहिलं कंपल्सरी पावलं त्यानंतर बॅटिंग पावलं आहे अशी ही 2 षटकं. सध्या मात्र या षटकात हाताळाला जातोय पुढचा चेंडू आणि पुणे दहा हलक्या त्याने चेंडूला पुश केलं होतं केवळ दिशा बदलली होती तर लगेचच 1 धाव पूर्ण करत आहेत. फलंदाज मात्र नक्कीच येथे धाव घेण्यापासून वंचित करू शकले नाही कारण फिल्डिंग चुस्त नाही आहे. अशा दरम्यान 1 धाव लगेचच आली आणि या एकेरी धावीने संघ जाऊन पोहोचतो तो 12 या आकड्यावर. तर बिनबाद 12 धावा. अजून एक चेंडू इथे खेळ बाकी होतोय तो बॅटिंग पावल्यामधून आणि तो सामना करतो त्या डावखुऱ्याचा फलंदाज समीर. तर सचिन यांची खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. भलेच 1 चौकार जरी गेला असला तरी देखील त्यांनी जो गोलंदाजी केली आहे या षटकातून ती निश्चितच कौतुक करण्यासारखी आणि षटकातून आता अंतिम चेंडू. यायचा बुलटा चेंडू मिळतोय आणि बहुधा इथे मात्र सुरेख धन्यवाद. तर एक चांगल्यापैकी झेल घेतला परंतु सिमी पलीकडे घेतला गेला म्हणून त्यामुळे षटकार ठरला गेला आणि या षटकाने सगळ्याची धावसंख्या दाबवली फलकावरती 18 धावा. बघा अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. टॉससाठी कृपया आपण बोलवतोय तो अर्थातच 3 स्टार रायडर संघ आणि SP या दोन्ही संघांना कृपया. व्यासपीठावर यायचंय टॉस बॉक्समध्ये तर बघा एक चांगलं लक्ष जरी दिलं असतं हा जेल होऊ शकला असता मात्र विष्णू खुदाने थोडीशी काही चुकी केली ते पाय सीमी रेषेला लागला होता त्यामध्ये शंकर केला. तर शिरच एक चांगलीशी सुरुवात आपण पाहतोय कारण आता 2 षटकाचा खेळ संपला गेला आणि धावपलकावर धावा लागल्या त्या 18 धावा. अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय सामन्यामधून 24 चेंडू तर करावा लागतील आपल्याला त्या 35 धावा. तर नवीन षटकाला सुरुवात करतात ते विष्णू कुताडे. बघूया त्यांची नशिरज चांगली गोळी आपण पहिल्या षटकात पाहिली होती 4 धावा खर्च करताना आणि तर पुन्हा सज्ज होत आहेत आपल्या बॉली मार्कवर तो या षटकातून सुरुवात करताना पहिला चेंडू. हा सुरेख चेंडूने सुरुवात आपण पाहतो लगेच चेंडूला मात्र थोडस खोलवर टप्प्यात चेंडू टाकला होता यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज त्यावर चकलेत पूर्णपणे त्याच्यात एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. जो षटकार गेला त्या 6 धावा ज्या वाढल्या आणि ती शिरज थोडीशी स्थिती मात्र आपण पाहतो चांगली झाली होती की एबीजी संघाची. तर षटकातून आता दुसरा चेंडू
पुन्हा एकदा सुरेश चेंडू हाताला गेलाय, थोडस मात्र शरीरापासून खेळण्याचा प्रयत्न केला तो दुर्गा चेंडू बरासा बाहेर पडला आणि बाय स्वरूपात एक धावली ही धाव फलकावर. एकेरी धावने संघ जाऊन पोहोचला तो 19-19. तर बिनबाद 19 म्हणजे नक्कीच चांगल्यापैकी सुरुवात म्हणता येईल, कारण विकेट जिथे गेलेली नाही तिथे मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. यानंतर आपण बघतो चेस करण्यासाठी मात्र बाकीचे फलंदाज निश्चितच फायदा मिळू शकतात. अशा वेळी ही सुरुवात आपण पाहतोय डबल कव्हर होताना ही केबीजी वीर मराठीची संघाची, ज्यानं 50 धावा करायच्या सामन्यामधून पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत, कारण डावखुरे यादवचा फलंदाज आपण पाहतो ही नक्कीच जोडी सतावतीये ही गोलंदाजांच्या दर्शकांना. षटकातून दुसरा आता तिसरं जोड असेल सामना करता येतात ते समीर याचं बॅट चेंज घेऊन जोड दिसतो मागे. दरम्यान एक धाव लागायचा येते फलकावर, अभिनेशन चेंडू किप केलाय तोपर्यंत सहजतेने एक धाव. तर धाव संघ धावपोल येते 20 वर. इथून मात्र आता 30 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. तर 21 चेंडूचा खेळ दिसतो बाकी राहतो 21 चेंडू तर 30 धावा हे जे समी केले सामन्यामधलं कॅल्क्युलेशन. निश्चितच सामना अगदी केबीजी संघासाठी एक चांगला ठरावेल करू शकतो. पुढचा चेंडू असे होतं आज मात्र जो कालचा लौकिक आपल्याला दिसत नाही, कारण आता खूप जण चांगले फटके मारत मारत होते खेळाडू. आज एकेरी त्याचा भर पडतो जास्तीत जास्त आणि दरम्यान आता दोन धावाल्या या दोन धावली धाव सुद्धा संपवली होती 22 वर. बिनबाद 22 धावा 28 धावांची अजूनही येऊ शकता. पुढचा चेंडू हातामध्ये आणि त्यामुळे हा एक फलंदाज बाद झालाय तो धावचित स्वरूपात. धन्यवाद. तर निश्चितच आपण काल बर्थडे साजरा केला होता बिलाल शेख यांचा आणि आज मात्र हे चांगलं गाणं आपल्याला ऐकायला मिळते. दरम्यान पाच आपण नवीन फलक मध्ये येतात का नाही, समीर बाद झाले धावच्या स्वरूपात आणि षटकातून पुढचा चेंडू आपला खास शैली म्हणजे बांधला फटका दिवशी तो शक बघूया. चेंडू खाली मात्र विन होत आणि कुठल्या तरी चुकी न करता झेल बघायला तर अशी पडून सुद्धा लगेच माघारी पडत आहेत त्या मैदानातून बाहेर पडत आहेत. समीर बाजल्यानंतर लगेच पुढचं चेंडू अचूक बाजले धन्यवाद.
तर तीन षटकाचा फेस संपला गेला. आता मात्र ड्रिंक संपल्यानंतर आपण मात्र अजूनही तीन षटकाकडे बाकी राहिला आहे आणि या तीन षटकात आता धावा करायला लागतील त्या मात्र 27 धावा, कारण 23 धावा गोल आल्या आता ते दोन गडी बाद होताना आपण माझा अच्युत पाटील बाद झाले, त्यानंतर समीर सुद्धा माघारी परतले, ते सलमी जोडी मैदानातून तब्बोबारी परतली आहे आणि तर दोन फलंदाज फक्त प्रियेश पाटील आणि सागर अशी ही डावडी उजवी जोडी जी मैदानात असेल. तर आता इथून मात्र 18 जोडीला बाकी राहते, 18 जोडी करायचे तर 27 धावा, 9 गतीने धावा करायला लागतील प्रत्येक षटकामधून. येथे केबीजी वीर मराठी संघासाठी षटकातून सुरुवात होताना पहिला चुडो सचिन पष्टे यांचा अगदी कलात्मक फटका मिळत गेला, अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये चुडो खेळ गेला समोरच्या बाजूने मिडॉन ऑफ मिड ऑफ रिजनला. तिथे मात्र शतर्षण होत आहे ती विनोद यांचा आणि तोपर्यंत एक धाव. तर सुरुवात मात्र नक्कीच या षटकातून होते पहिल्या चुडोला पहिली धावने आणि संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 24 या धावसंख्येवर. 2-24 अजूनही पाचवा पण 26 धावांची आवश्यकता आहे 17 चेंडूवर. तर सागर सारखा एक बेधडक फटकेबाजी करणारा फलंदाज आता स्ट्राईकवर असतील आणि सामना करत आहे सचिन यांच्या पुढच्या चेंडूचा. षटकातून पुढचा चेंडू रटामा फोर विकेट मारा आणि सज्ज होतात ते सागर जी उंचपुरे इष्टी लाभलेले हे फलंदाज सामना करतील या षटकातून पुढच्या चेंडूचा. रॅटम फोर विकेट मारा या मात्र चुटी थोडं सहाव्यामध्ये बघूया तुम्ही क्षेत्रक्षक चुटीला जज करत आहेत. हा मात्र प्रयत्न खूप चांगला होता, तिथे विनोद सरकी क्षेत्रक्षक देखील होते परंतु ती क्षेत्रक्षक असताना मात्र असं वाटलं की झेल होतोय आणि एशिया बीच मध्ये जज चुकलं आणि चेंडू खाली पडल्यानंतर एक चांगली संधी मिळाली म्हणाली सागरेंना, कारण या फलंदाजाला बाद करणं खूप गरजेचं होतं. अशा वेळेस त्याचा झेल सोडला गेला तो संघाला मारक करू शकतो, कारण एक अतिशय भेद असतो फटकेमारी करणं हा फलंदाज, फटकेबाजी करणं फलंदाज आहे आणि ही संधी नक्कीच ते साधण्याचा प्रयत्न करतील. तर दोन धावांना लागेल तो सुरुवात आणि संघाची धावसंख्या 26 मग अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ते खूप महत्वाच्या असतात. सामन्यातून मग अशी विष्णू देखील अशी चुकी केली होती आणि आता पुन्हा एकदा संधी इथे बघूया. आणखी एक झेल सुटला गेला आहे सागरचा, दुसरा झेल सुटला गेला आणि पुन्हा एकदा दोन धावा. बघा ज्या संधी येतात त्या संधीचा फायदा मात्र घेता येत नाहीये तो क्षेत्रक्षकांना आणि त्यामुळे वी योद्धा संघ मात्र थोडासा मागे पडतो या सामन्यातून, कारण तब्बल 4 धावा वाढल्या लागेल दोन झेल सुटताना आणि संघाची धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचली फलकावर ती आतापर्यंत 28. अजूनही 22 धावा करायच्या सामन्यामध्ये. बघा ज्या ज्या संधी क्रिकेटला संधीचा खेळ म्हटला तो यासाठीच की संधी येते ती सोडणे कामा नये, संधी घेतली तर आपल्याला फायदा मिळू शकतो संघामध्ये या खेळामधून. मात्र नक्कीच सचिन थोडेसे नाराज झाले की दोन झेल सुटले गेले आपण इतकी चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक मात्र खूप मोठ्या चुका करतायत. आणि त्या षटकातून चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील ते सागर. यश मात्र एसटी देखील चेंडूपर्यंत मागे गेला तर हलकीशी नक्कीच आ होती अपील उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता आणि त्यामुळे पंचाने त्याकडे दुरुस्त केलं गेलं. तर एक निर्धाव चुडीची समाप्ती पाहतोय आपण, चांगली देखील आपण मारा पाहतोय तो सचिन पष्टे यांचा. तर गोलंदाज आपली चांगली कामगिरी करत आहेत परंतु क्षेत्रक्षकांनी देखील चांगली कामगिरी खूप गरजेचं असेल तो सामन्यातून. आणि षटकातून आता पाचवा चेंडू पुन्हा एकदा समोर असतील सागर. हळूहळू चेंडूवर मात्र सगळं गेले लगातार आपण पाहतोय दोन चेंडू अशाप्रमाणे निर्धाव स्वरूपात असायला गेले आणि सागर यांचे एक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय, मोठे फटके मारून आपण सांगायला एक पुढे न्यायचा हा विचार त्याचा मागे पडतोय, कारण चांगली गोल दिसत आपण पाहिला ती गोलंदाजी आणि पाहता पाहता षटकामधून आता अंतिम जोडू ज्या हातातील सचिन पष्टे. तर धावसंख्या थांबली गेली पण कवर आतापर्यंत 28, अजूनही 22 धावांची गरज आहे आणि पुढच्या चेंडूवर एक हा थोडासा हवेमध्ये चेंडू बघूया तुम्ही क्षेत्रक्षक कुणी नाही जवळपास. या दरम्यान अगदी सहजतेने दोन धाव पूर्ण केल्या ती अंतिम चेंडूवर आणि समाप्ती पण पाहतोय 4 षटकाची झालेली. तर 4 षटकाचा खेळ जपला गेला फलकावर धावा लागल्या त्या 2-30 धावा इथून मात्र करावं लागतील, त्या 20 धावा अजूनही करायच्या आहेत पुढच्या 2 षटकामध्ये. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. Thank you.
तर पाचपणा पाचव्या षटकात सुरुवात अजय गावडनं सज्ज होत आहे आपल्या बॉली मार्कवर आणि तिथून अर्पण पडतोय बारा चेंडूचा खेळ बाकी राहतो या बारा चेंडूकडे जेत ते 20 धावा तो सामना जिंकण्यासाठी अर्थातच केबीजी वीर मराठी संघासाठी खूप प्रत्यक्षशी लढाई असणार आहे खूप मानाची स्पर्धा आहे आपण पाहतोय आणि पहिला चेंडू असं सुरुवात करताना चेंडू मोठा फटकवण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू सरळ निघतो सिंधे पलीकडे षटकाराने सुरुवात होतीये विजेश पाटील मात्र अगदी सुरुवात जबरदस्त करतायत षटकातला पुढचा चेंडू आणखी एक चेंडू मात्र सीमे पार करताना मात्र बिडबिडून चेंडू सीमे पार होतोय तो षटकार आता मात्र अग्रेसिव्ह ऍक्टिव्ह गोलंदाजी होते भरणारे होते ते म्हणावं लागेल आक्रमकता आपण पाहतो मैदानातून गोलंदाजी गोलंदाजीवर फटके मारले जात आहेत बॉल पटवा सामना या षटकात संपवायचा प्रयत्न नक्कीच प्रेश पडेल करतो कारण लगातार दोन चेंडूवर दोन षटकार पाहिलं पण आणि निश्चित असताना धावसंख्या संपवली या धावांनी ती 42 अजूनही 8 धावांची गरज राहते बघा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असायला फिनिश करणे आतापर्यंत थोडीशी शांत होते परंतु आता आल्यापासून लगेच सुरुवात केलेली आणि फटकेबाजी करताना मात्र लगातार दोन चेंडूवर दोन षटकार केबीजी संघ निश्चितच आता सामन्यातून पुढावतोय हा विजय तर आता 8 धाव दूर आहे संघ विजयापासून अशा वीस पाहिलं तर 10 चेंडू असेल बाकी 10 चेंडू करायचे तर फक्त आता 8 धावा आणि पुन्हा एकदा सामना करतील तो अजयच्या पुढच्या चेंडूचा यायचा पुण्याचा सुरेद स्ट्रोक चेंडू सरळ सीमे पार इकडे लगातार तीन चेंडू मध्ये तीन षटकं टोकताना हवाई सफर होते हवाई हमले होत आहेत तो सदा पाटील सरांकडून 500 रुपये बक्षीस दिले या खेळूला त्यांच्या संघाचे पॅकर्स सदा पाटील सरांकडून 30 पडलेला 500 रुपयाचं बक्षीस अजून 2 धावांची आवश्यकता राहते सामन्यातून 14 चेंडू या षटकातला आणि पुढच्या शुक्रवार आता हलक्या कनेक्टला पुश करताना मात्र फलंदाजावर दुसऱ्या धावेचा इथे विचार होतो आणि लगेच असं मला वाटतं दुसरी देखील धाव पूर्ण करताना सामना विजय करतायत कारण 2 धावांची आवश्यकता असताना हा एक चांगला खेळ झाला इथे आणि सामना मात्र फिनिश केला गेला संपवला गेला अगदी या षटकामध्येच आपण पाहिलं असेल 20 धावा फुटल्या गेल्या त्या पहिल्या 4 चेंडूवर आणि सामना संपवताना मात्र एक शानदार विजय बोला केबीजी वीर मराठी संघाने राहुल पटेल फोटो काढे फोटो काढे.